Okay, I'm going to start now. 20 members have joined so far. Others are still joining. Is my voice clear? Yes, sir. Yes, sir. Okay. अच्छा आपण या प्रॅक्टिकल सेशनसाठी भेटलेलो आहोत आपण आणि आजचं जे प्रॅक्टिकल सेशन आहे ते प्रॅक्टिकल सेशन असणार आहे सॅम्पलिंग प्रोसेस संदर्भातला आणि उद्या पण आपलं एक प्रॅक्टिकल सेशन आहे आणि ते उद्या नेमकं दसरा आहे तर तुम्ही म्हणत असाल तर हे प्रॅक्टिकल सेशनच्या आधीच माहिती सांगून टाकू का तुम्हाला ओके सर परवानगी असेल तुमची जर परवानगी असेल तर आजच आपण माहिती घ्यायची का उद्याच्या प्रॅक्टिकल सेशनची कारण उद्याच्याला बऱ्याच लोकांना सणामुळे शक्य होणार नाही करायचं का असं हो सर आजच सांगा हो ओके थँक्यू तर सर्वांमध्ये आपण आज प्रॅक्टिकल नंबर जे 14 तारखेचं आणि 15 तारखेचं हे दोन्ही प्रॅक्टिकल घेऊयात त्यानंतर तुमचं फक्त 16 तारखेचं एक प्रॅक्टिकल राहतंय आणि 17 तारखेचं एक राहतंय ते आपण घेऊ शकतो 16 आणि 17 ला 16 तारखेला मी काकडे सरांना सांगून देईन फक्त आजचं आणि उद्याचं प्रॅक्टिकल आज आपण समजून घेऊयात आजचं जे प्रॅक्टिकल आहे सुरुवातीला आपण 15 तारखेचं प्रॅक्टिकल म्हणजे आजचं प्रॅक्टिकल आपण बघूयात काय आहे नेमकं आणि त्याप्रमाणे आपण त्याचे कंटेंट लिहून घेऊयात तर आजचं जे प्रॅक्टिकल आहे ते सॅम्पलिंग प्रोसेस अँड सॅम्पल साईज सॅम्पलिंग प्रोसेस आणि सॅम्पलिंग आणि सॅम्पल साईज वरती एक आपलं सेशन झालं होतं तुम्हाला आठवत असेल आणि ते सेशन झालं होतं बघा कुठल्या तारखेला 5 तारखेला तर या संदर्भात आपल्याला हे प्रॅक्टिकल करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही रिसर्च सुरू करता किंवा प्रोजेक्ट सुरू करता त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्सचा विचार करावा लागतो त्यावेळेस अगोदर तुम्ही रिसर्च स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम लिहिता नंतर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लिहिता त्यानंतर रिसर्च हायपोथिसिस लिहिता आणि नंतर तुम्ही काय करता सॅम्पलिंगचा विचार आरएम रिसर्च मेथॉडॉलॉजी लिहिता रिसर्च डिझाईन शोधता आणि ज्या तुमच्या यावेळेस बेसिक गोष्टी तयार होतात त्यावेळेस तुम्हाला सॅम्पलिंगचा विचार करावा लागतो तर सॅम्पलिंग हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं आणि सॅम्पलिंग करत असताना तुम्ही एक सॅम्पल साईज निवडत असता सॅम्पलिंग करता म्हणजे काय तुमचं जे काही एकूण पॉप्युलेशन आहे तुमचं जे काही एकूण पॉप्युलेशन आहे त्या एकूण पॉप्युलेशन पैकी तुम्ही काय ठराविक लोकांना रेस्पॉन्डंट म्हणून निवडत असता आणि त्या रेस्पॉन्डंट कडून तुम्ही तुमची माहिती कलेक्ट करत असता तर हे जे प्रोसेस आहे याला आपण सॅम्पलिंग प्रोसेस म्हणतो आणि या सॅम्पलिंग प्रोसेस मधून आपण काय करतो सॅम्पल साईज निवडत असतो तर मला तुम्हाला या प्रॅक्टिकल म्हणून काय द्यायचंय प्रॅक्टिकल म्हणून कोणता भाग द्यायचाय ते सांगतो प्रॅक्टिकल म्हणून भाग देत असताना आपण ज्या काही सॅम्पलिंग मेथड्स बघितल्यात दोन प्रकारचे सॅम्पलिंग मेथड्स आहेत एक आहे प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग आणि दुसरं आहे नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग तर तुम्हाला या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंगचे जे काही 5 मेथड्स आहेत आणि नॉन प्रॉबेबिलिटीचे जे काही 5 मेथड्स आहेत त्याची सर्व माहिती असाइनमेंट फॉर्मॅटमध्ये लिहायची जे मी तुम्हाला ते स्लाइड्स ओपन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला त्या सॅम्पलिंग मेथड्स कळतील आणि ऑलरेडी मी माझ्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही त्याच्यामुळे नेमकं काय करावं लागेल किंवा काय करायचं आहे याचा तुम्हाला अंदाज येईल तुम्हाला थोडीशी परमिशन द्या मी शेअर करतो स्क्रीन आणि याच्या माध्यमातून मी तुम्हाला काही मेथड सांगतो लिहून घेत बसूनच आज नुसतं स्क्रीनशॉट काढले तरी तुमचा वेळ वाचेल सॅम्पलिंग आणि सॅम्पलिंग मेथड मध्ये गेलो होतो आपण दोन मिनिट वेट करा स्क्रीन शेअर होते पीपीटी ओपन होते त्यामुळे आपण सॅम्पलिंग आणि सॅम्पलिंग मेथड बद्दल पाहिलं होतं तर त्याच्याबद्दलच आपल्याला आज प्रॅक्टिकल करायचं आहे ते काय करायचंय मी ते तुम्हाला सांगतो तेवढ्यावरतीच काम करा हा चार्ट आठवतोय का तुम्हाला इथे सॅम्पलिंग मेथड दिले होते आपण त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सॅम्पलिंग होत्या एक प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग याचे
प्रकार आहे तिथे बघा. या ह्याचं स्क्रीनशॉट घ्या, या स्लाइडचा स्क्रीनशॉट घ्या. वाटलं तर मी ओपन करतो, फुल साइज करतो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याप्रमाणे या ज्या प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंगच्या मेथड्स आहेत त्याची माहिती लिहायची आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये समजा जर तुम्ही सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग बद्दल लिहित असाल तर त्याचं माहिती, ऍडव्हान्टेजेस, डिसअडव्हान्टेजेस, कोणत्या केसमध्ये वापरली जाऊ शकते, कोणत्या केसमध्ये वापरली जाऊ शकत नाही, या सर्व गोष्टी इथे. ह्या पाच मेथड आहेत आणि नॉन प्रॉबेबिलिटीच्या सुद्धा चार, आणि अजून एक आहे सेल्फ जजमेंटमेंट मेथड, एक लिहून घ्या. सेल्फ सिलेक्शन मेथड पाचवी, कन्व्हिनियंट जजमेंटल कोटा नो बॉल आणि सेल्फ सिलेक्शन मेथड, इथं पण पाच आहे. पाच आणि पाच, दहा मेथड तुम्हाला माहिती लिहायची आहे या असाइनमेंट मध्ये. तर हे असेल तुमचं आजच्या दिवसाचं प्रॅक्टिकल. याप्रमाणे ते करा आणि हे उद्या साधारणपणे 12 वाजेपर्यंत किंवा उद्या 5 वाजेपर्यंत संध्याकाळी, किंवा एक काम करा, दोन्ही प्रॅक्टिकल्स मला आजचं आणि उद्याचं रविवारी 12 वाजेपर्यंत द्या. उद्या सण आहे, मी समजू शकतो. आजचं प्रॅक्टिकल हे सॅम्पलिंग मेथडच, दोन्ही प्रकारच्या सॅम्पलिंगचा तुम्हाला विचार करायचा आहे, प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग अँड नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग. दोन्ही मेथडचा तुम्हाला आवर्जून विचार करायचा आहे आणि त्याच्या नंतर जे आपण दुसरं प्रॅक्टिकल बघणार आहोत तेही मी तुम्हाला सांगतो. नाही तर स्क्रीनला आलोय मी. आणि हे झालं आजचं प्रॅक्टिकल. आजच्या प्रॅक्टिकल मध्ये रिपीट करतो, जे उशिरा जॉईन झालं त्यांच्यासाठी, आपण आजच्या या प्रॅक्टिकल मध्ये सॅम्पलिंग प्रोसेस मेथड, सॅम्पलिंग मेथड याच्याबद्दल एक असाइनमेंट लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये साधारणपणे ज्या काही सॅम्पलिंगच्या मेथड्स आहेत, दोन प्रकारच्या सॅम्पलिंगच्या मेथड्स आपण वापरत असतो. जी पहिली मेथड आहे ती आहे प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग आणि दुसरी मेथड जी आहे ती नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग. तर ह्याच्यामध्ये प्रॉबेबिलिटी मध्ये 5 मेथड्स आहेत आणि नॉन प्रॉबेबिलिटी मध्ये सुद्धा 5 मेथड्स आहेत. त्या दोन्ही मिळून 10 मेथड्स तुम्हाला सविस्तर माहिती साधारणपणे 4 ते 5 पानामध्ये किंवा 5 ते 7 पानामध्ये व्यवस्थित लिहून रविवार दिनांक 17 ऑक्टोबर 2021 पर्यंत तुम्हाला ते माझ्या कामाला पाठवायची आहे मेलवरती किंवा व्हॉट्सअपवरती. शक्यतो मेलवरती पाठवा, व्हॉट्सअपवर नको. आणि अशा प्रकारची असाइनमेंट तुम्हाला सबमिट करायची. हे झालं आजचं असाइनमेंट, आजचं प्रॅक्टिकल. आपण वळूया दुसऱ्या प्रॅक्टिकलसाठी, जो आपलं उद्याच आहे. पण आपण उद्याच्या सणाचा विचार करता, उद्या दसरा आहे, उद्या दशमी आहे आणि त्या गोष्टीचा विचार करता, उद्याचं प्रॅक्टिकल मी आजच डिक्लेअर करत आहे तुमच्यासाठी. उद्या आपल्याला कुठले लेक्चर असणार नाही, तर आणखी एकदा मी शेअर स्क्रीन शेअर करतो आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला त्या संदर्भात माहिती देतो. तुम्हाला आठवत असेल की आपण एक डेटा कलेक्शन मेथड्सवरती सुद्धा एक प्रॅक्टिकल लेक्चर घेतलं होतं आणि जे उद्याचं प्रॅक्टिकल आहे ते मेथड ऑफ डेटा कलेक्शन, तर या संदर्भात सुद्धा आपण एक प्रॅक्टिकल घेणार आहोत. आणि याच्यामध्ये जे काही डेटा कलेक्शनच्या मेथड्स आहेत, विशेषतः प्रायमरी या ज्या मेथड्स आहेत, प्रायमरी डेटा कलेक्शनच्या या टेक्निक्स आहेत साधारणपणे कोणकोणत्या, इंटरव्ह्यू, क्वेश्चनिंग, ऑब्झर्वेशन, बायोफिजिओलॉजिकल मेथड, अदर मेथड, या हे मेन मेथड झाल्या आणि या सब मेथड झाल्या. तर प्रायमरीच्या ज्या काही या मेथड्स आहेत, या स्लाइडचा फोटो घ्या, या स्लाइडचा स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि याप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. तर इथं असं असणार आहे, या स्लाइडच्या माध्यमातून तुम्ही याचं वर्णन लिहा. हे मुख्य टेक्निक झालं इंटरव्ह्यू, आणि त्याच्या अंतर्गत आपण या दोन गोष्टी करू शकतो. क्वेश्चनिंग झालं, त्याच्या अंतर्गत आपण हे करू शकतो. तर या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्हाला याच्यावरती सुद्धा एक असाइनमेंट लिहायची आहे. टेक्निक्स, सब टेक्निक्स आणि त्याची माहिती, असं साधारणपणे ही 10 पानाची तुम्हाला असाइनमेंट लिहायची आहे. आणि फक्त प्रायमरी, हे झाले फक्त प्रायमरी, यु नो, हे झाले फक्त प्रायमरी मेथड ऑफ डेटा कलेक्शन. दुसऱ्या जी सेकंडरी आहेत त्याचं सुद्धा बघूयात आपण, जो आपलं झालं होतं त्यावेळेस. सेकंडरी मेथड जे आहेत त्याचाही विचार करूयात आपण. त्यावेळेस आपण तोंडी सांगितल्या होत्या सेकंडरी मध्ये तुम्हाला काय करायचं मी जे सांगतो. सेकंडरी मध्ये जे काही सोर्सेस आहेत सेकंडरी डेटा कलेक्शनचे, वाटलं तर लिहून घ्या. सेकंडरी डेटा कलेक्शनचे जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आले बुक्स, लायब्ररी, त्यानंतर
वेरियस रिपोर्ट्स, जर्नल्स, मॅगझिन्स किंवा कमिटी रिपोर्ट्स या संदर्भात तुम्हाला थोडी थोडी माहिती द्यायची. कमिटी रिपोर्ट्स म्हणजे काय, रिपोर्ट्स म्हणजे काय, मॅगझिन्स म्हणजे काय, किंवा काय म्हणतो आपण रिपोर्ट्स म्हणजे काय, या संदर्भात साधारणपणे एक दोन पेजेस म्हणजे ते 7-8 पेजेस आणि एक दोन पेजेस दोन्ही मिळून साधारणपणे 10 पानाचं तुम्हाला हे प्रॅक्टिकल करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थिअरॉटिकल माहिती लिहिणार आहात आणि हे दोन्ही प्रॅक्टिकल तुम्हाला साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे परवाच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी साधारणपणे 12:30 वाजेपर्यंत आजची असाइनमेंट आणि उद्याची असाइनमेंट मला पाठवायच्या आहेत. लक्षात 17-16 काकडे सरपंचांचं ऑनलाईन सेशन घेतील ठरलेल्या वेळेमध्ये आणि 17 सुद्धा मी रविवारी दिनांक माझ्या माझ्या ठरलेल्या वेळेला सेशन घेईन. तर हे आहे दोन्ही प्रॅक्टिकल आणि या दोन्ही प्रॅक्टिकल्स वरती तुम्हाला काम करायचं आहे. प्रॅक्टिकल संपले 17 तारखेला आपला शेवटचा दिवस आहे. कदाचित 20 तारखेला आपण आपली या कोर्सची एमसीक्यूची ऑनलाईन एक्झाम घेणार आहोत. तुमच्या मित्रांनी मैत्रिणींना सांगून द्या 20 तारखेला आपण या कोर्सची ऑनलाईन एक्झाम घेणार आहोत. टाइम आणि पॅटर्न मी तुम्हाला ग्रुपवरती सांगेन, किती मार्काची परीक्षा असेल, किती क्वेश्चन असतील, किंवा काही क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी देईन ते पण तुम्ही करा. आणि अशा प्रकारे आपण ही आपली परीक्षा दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी घेणार आहोत. वेळ मी नंतर सांगेन आणि पॅटर्न मी नंतर सांगेन. तर मी जे काही आतापर्यंत घेतले त्याचा वेळोवेळी अभ्यास करा, अब्सेंट असाल तर रेकॉर्डिंग ऐका आणि परीक्षेला तयार राहा. कदाचित मी तुम्हाला रविवारी आणि सोमवारी या संदर्भातले काही प्रॅक्टिस एमसीक्यू देईन, त्याचाही अभ्यास करा. ओके, तर दोन्हीच्या दोन्ही प्रॅक्टिकल बद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलीच आहे. याप्रमाणे सविस्तर अभ्यास करा, सविस्तर प्रॅक्टिकल बनवा आणि रविवार दिनांक 17 ऑक्टोबर 2021 पर्यंत 12:30 पर्यंत मला या प्रॅक्टिकलची सबमिशन करा. ओके ओके सर, यानंतर तुमच्या काही अडचणी असतील तर मला सांगा, आपण पुढे जाऊया. आहेत का काय अडचणी? नो सर. ओके थांबू मग, थांबायचं का? ओके सर. ओके सर, थँक्यू. ओके थँक्यू सर. थँक्यू सर. काय सर.